ये सब खाके अपन बाल काटने जाएंगे, बाल काटेंगे, दाढ़ी करेंगे, अच्छा रहेगा। कपड़ा मैं रोज आके तुमको खाना देगा। हाँ, मराठी आता नहीं आता ना? मराठी हिंदी आता ना? हाँ, तो मैं रोज आके तुमको खाना देगा, रोज आके खाना देगा, रोज आके तुम्हें पानी देगा। हाँ, लेकिन अच्छे से खाना, अच्छे से रहना, अच्छे से कपड़ा पहनना, अच्छे से चप्पल पहनना। अच्छा रहोगे तो अच्छा लगेगा, तुम ऐसा रहोगे तो तुम बीमार गिरोगे। ठीक है, अभी इतना खा लो और कुछ लगेगा मैं देता हूँ तुमको। हाँ, खा लो खा लो, बड़े आराम से खा लो, वांदा नहीं। नहीं नहीं नहीं, शुक्रिया, खा लो खा लो। हाँ, एक आम असा प्रयत्न है कि जेनी करूँ कसं जे गोरगरीब आहेत ते रस्त्यावर असे मनोरुग्ण घुमत असतील त्यांना व्यवस्थित आपलं जेनी करून ते साफसुथरे राहिले पाहिजे। बघू आता पुढं काय काय करता येतं, हिशोबाने करेल। कारण की काकांशी जेव्हा मी भेटलो त्यांना त्यांचं बोलणं मला नीट समजत नाही, माझं थोडंफार हिंदी बोलणं त्यांना समजत होतं नशीब। आणि हे जे काका आहेत, आम्ही आता मॅक्सिमम 10 ते 15 सलूनमध्ये गेलो तर कोणी कापायला तयार नव्हते, पण हे काका त्यांना नम्र विनंती केली, हात जोडले की काका तुम्ही कापा, जे काय ते देईल, डबल टेबल पैसे तुम्ही घ्या। त्याच्यानंतर या काकाने कापले, तर बघा चालू आहे काम। ठीक आहे, न्यायला घे अण्णा, न्यायला घे। कृपेने लवकरात लवकर यांच्या नातेवाईकांना यांना भेटो आणि हे त्यांच्या घरी सुखरूप जाओ हीच प्रार्थना करतो। आणि तुम्हाला विनंती आहे की जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा, जेणेकरून त्यांच्या नातेवाईकांना नातेवाईकांपर्यंत किंवा त्यांच्या लेकरा बाळापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि अंकलला घरी जाता येईल। माझा तर प्रयत्न असेल नेहमी, तरी तुम्ही प्रयत्न करा। माझ्याने जेवढं झालं, आमच्या छोटू फाउंडेशनच्या वतीनं जेवढं झालं तेवढं मी करतो। स्पेशली थँक्स म्हणजे छोटू फाउंडेशनचं की त्यांनी खूप म्हणजे खूप हे केलं। आणि रोहित माझ्यासोबत होता, रोहितचंही खूप खूप धन्यवाद की त्यांनीही मला खूप सहकार्य केलं। आणि मी असेच पुढे कामं करत राहील, कृपा करून। छोटू फाउंडेशन ही आत्ता नव्याने महाराष्ट्रामध्ये चालू झाली माझ्यामार्फत, तर कृपा करून सहकार्य करा। असे बरेच आहेत, त्यांचं जीवन सुधारवायचं आहे, त्यांना नीट व्यवस्थित लाईनीवर आणायचं आहे, तुमचं सहकार्याची गरज आहे। मी काय मोठा माणूस नसून मी एक सामान्य रिक्षा चालक आहे, म्हणून माझं कुठेतरी मन तळमळत आहे। आणि अशा लोकांना बघून मलाही कुठेतरी म्हणजे वेगळं वाटतं, म्हणून मी अंकलला आणलं। अंकलला एकदम छान पिकी आता दिसत आहेत, बघू शकता पहिल्याचा बदल आणि आत्ताचा बदल, खूप छान वाटतंय अंकलला बघून। अभी कपडा गंदा पेनने का नाही, मी रोज आएगा तुमको खाना देगा। ठीक आहे, रोज आएगा, रोज खाना देगा, खाने का मी उधरही आता जाता आहे, मी अभी रोज आएगा, देखेगा तुमको। हा, गंदा करने का नहीं कपड़ा, हाँ अच्छी जगह पे बैठने का। और मैं भगवान से प्रार्थना करूँगा कि आपके जो घर वाले हैं वो आपको जल्दी से जल्दी मिल जाए, मेरे जो वीडियो के सोशल मीडिया के माध्यम से आपके घर वाले आप ही, क्योंकि तुम मुझे बरोबर बता रहे नहीं है कि कहाँ रहते हो क्या रहते हो, इसलिए मैं भी जान नहीं पाऊँगा।
क्योंकि कभी तुम सुमन नगर बोले, कभी कुर्ला बोले, कभी आरके बोले, कभी अमर महल बोले। अच्छा जे काही पण असेल, पण अंकलचं जे बोलणं आहे ते मला समजत नाही आणि माझं थोडं फार बोलणं म्हणजे अंकललाही समजत नाही, त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती, माझ्या मायबापांनो, माझ्या माता भगिनींनो, की जेवढं शेअर करता येईल तेवढं शेअर करा। अंकलला अंकलच्या घरापर्यंत पोचवायचं आहे, हेच माझा प्रयत्न आहे। आणि छोटू फाउंडेशन मुंबई महाराष्ट्रामध्ये असं काम करत राहणार, नेहमी करत राहणार। तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, तुमच्या सहकार्याची गरज आहे। मी सामान्य रिक्षा चालक असून मी एवढं करू शकतो, तर तुम्ही सहकार्य करा, ही नम्र विनंती। जय महाराष्ट्र।